आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नगराध्यक्ष पद सोडाच, उपनगराध्यक्ष पदासह एकतर्फी सत्ता भाजपाचीच. शिरोळ नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा, अनिल कुमार यादव यांनी व्यक्त केला ठाम विश्वास. शिरोळच्या पहिल्या नगर परिषदेचे आरक्षण पडले आहे ते भाजपासाठीच लाभदायक आहे. प्रत्येक प्रभागामध्ये माझे उमेदवार तयार आहेत, त्यामुळे नगराध्यक्ष पद, उपनगराध्यक्ष यासह सर्वच प्रभागातील भाजपाचे उमेदवार निवडून येतील असे ठाम मत शिरोळ तालुक्याचे भाजपाचे नेते अनिल कुमार यादव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. पाहूया ते काय म्हणतात. यादव साहेब नमस्कार. आज आपल्या शिरोळ तालुक्याच्या शिरोळच्या शहराच्या संदर्भात, या नगरपरिषदेच्या संदर्भात आरक्षणाचा मुद्दा जो समोर होता त्याचा निकाल लागलेला आहे. आत्तापर्यंत केलेलं त्या शहरासाठी तुमचा जो त्याग होता, नगरपरिषद ही व्हावी तुमची जी मोठी इच्छा होती ती पूर्णत्वास लागलेली आहे. मात्र आता निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे. कशा पद्धतीचं आरक्षण तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा त्या उमेदवारांना हे लाभदायक आहे काय, काय सांगाल त्या शहराबद्दल? नगरपालिका न झाले म्हटल्यानंतर निवडणूक येणार एक रेत आहे आणि गेले, मी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही ज्यावेळेस प्रवेश केला वर्ष 6 वर्षापूर्वी, त्यानंतर पार्टी बांधायची या उद्देशाने खरं म्हणजे मी सरळ सोडूनच बऱ्यापैकी बाहेर पडलो. मी 55 गावांमध्ये आम्ही पार्टी बांधायच्या उद्देशाने फिरत होतो आणि गेली 4 साडेचार वर्ष आमचा सरळचा कारभार डेप्युटी सरपंच पृथ्वीराज यादव बघतात. आता आज आरक्षण पडले की 30 तारखेपर्यंत मला वाटतं तक्रारी असणार, त्यानंतर खरं म्हणजे प्रभाग फायनल आणि 10 तारखेला निवडणूक जाहीर होईल. आज आरक्षण झालं, उद्यापासून आम्ही कर्मचारी निवडणुकीच्या विषयात सहभागी होणार. आमची नेहमीच गेली 25 ते 30 वर्ष आमचं यादव पॅनल म्हणून आम्ही नेहमी ग्रामपंचायतीला सामोरे जात होतो आणि यावेळेस फक्त पार्टी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही समोर जाणार. तयारी आमच्या यादव पार्टीला सुरूमध्ये शक्यतो तयारी करायला लागत नाही, कारण का कार्यकर्त्यांचा जो संच आहे आमचा चांगल्या पद्धतीने काम करणारी कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे. कशाची तर मी निवडणुकीची तयारी करायला आम्ही कधीही लागले नाही आणि पुढे लागणार नाही. जसं साधिक पंजाबीचा आहे तसं आमच्या यादव पार्टीचा केव्हा उद्या सांगितलं निवडणुकीला आमची निवडणुकीची तयारी. दुसरं आता आरक्षण, आरक्षण हे महिला 50% म्हटल्यानंतर आपलं 17 पैकी 9 महिला आहे आणि इतर दृष्टी ST कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी 3 आणि OBC इतर मागासवर्गी 5 असं 9 रिझर्व आहेत, राहिलेले 8 हे सर्वसाधारणसाठी. आमच्याकडे सर्व पैशातले लोक असल्यामुळे आम्हाला रिझर्वेशनची कुठली अडचण येत नाही. निवडणूक लढत असताना गावची निवडणूक होऊन आम्ही लढणार, त्या आरक्षणाचा आम्हाला कुठलाही परिणाम होणार नाही. आता योगायोगाने नगराध्यक्षपदे सर्वसाधारण झालेला, त्यामुळं नगर सगळ्यांचाच प्रचार चालू, आमच्या पार्टीचा जसा ते इतरांचे चालू आहे. नगराध्यक्षपदाचा आमचा उमेदवार जवळजवळ निश्चित झाला पृथ्वीराज यादव आणि त्यांचा प्रचार चालू आहे. आरक्षण आज पडलं, 30 तारखेला तक्रारी संपणार आणि 10 तारखेला आम्ही आमची पार्टी जाहीर करू पॅनल, म्हणजे अजून काय पॅनल आम्ही जाहीर करणार. 10 तारखेला आमचे उमेदवार जाहीर केले जातात. जिल्हा परिषदेपासून नगरपालिका, नगरपरिषदेपासून ग्रामपंचायत, आतापर्यंत तुम्ही सर्वच लढ्यामध्ये तुम्हाला भारतीय जनता पार्टीला यश आलेलं आहे. फक्त राहता राहिले तुमच्या शिरोळ तालुक्याची एकमेव आता नगर परिषद आणि ती जिंकायचा इरादा तर तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्याने घेतलेला आहे, कोणता मुद्दा उपस्थित घेऊन आता तुम्ही जनतेच्या समोर जाणार आहात? आम्ही नगरपालिकेच्या सुरुवात झाली आणि भारतीय जनता पार्टी स्वीकारली. भारतीय जनता पार्टी स्वीकारत असताना नगरपालिका जयशिंगपूर थेट नगराध्यक्ष आम्ही पहिला प्रयोग भारतीय जनता पार्टीचा केला. कुंडवाडमध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलं, कमळ्याच्या नावावर. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या आम्ही 3 सीटा लढवलेल्या आणि 3 पैकी 3 आम्हाला तिन्ही भारतीय जनता पार्टीच्या सीटा आणि पंचायत समितीला 2 आल्या. त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकाएकी आम्ही लढलो खरं भारतीय जनता, तसं आमच्यावर सोबत पण नव्हतं आणि इतर पक्ष असू किंवा सहमित्र पक्षही आमच्यावर नव्हता बऱ्याच ठिकाणी.
त्यामध्ये आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगलं ग्रामपंचायतीनं यश आम्हाला मिळालेलं. भारतीय जनता पार्टी तालुक्यामध्ये आता आम्हाला वाटत नाही. सदस्य आम्ही बऱ्यापैकी 500 बहुमत घेऊ असं वाटतं. मानकरला दिलेल्या मुलाखतीबद्दल तुमचं आणि तुमच्या कार्यकर्त्याचं मी अभिनंदन करतो.